नमस्कार, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। तर श्रावण महिन्यात बरेच उपवास असतात। आज आणखीन एक श्रावण स्पेशल उपवासाची रेसिपी पाहूयात, उपवासाची साबुदाण्याची खीर। सोपी आणि पटकन होणारी तसेच एकदम हेल्दी अशी ही रेसिपी आहे। चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात। या रेसिपीसाठी इथे मी 2 मुठी भरतील इतका साबुदाणा भिजवला होता। तर हा साबुदाणा आपल्याला फक्त 2 तास भिजवून घ्यायचा आहे। साबुदाणा भिजवताना जास्त पाणी वापरू नका। साबुदाण्याच्या वर 1 सेंटीमीटर पाणी राहील, म्हणजेच जेवढा साबुदाणा आहे त्याच लेवलपर्यंत पाणी वापरायचं आहे। पाणी जर तुम्ही जास्त घातलं तर साबुदाणा अगदीच चिपचिपा होतो, त्यामुळे साबुदाण्याच्या खिरीसाठी 2 तास साबुदाणा भिजवला तरीही चालेल। अगदीच रात्रभर भिजवायची गरज नाही। 2 मुठी साबुदाणा आहे, त्यासाठी 1/2 लिटर दूध घेतलेलं आहे। तुम्ही हवं तर निम्मं दूध आणि निम्मं पाणी वापरू शकता, पण पूर्णपणे दूध वापरून बनवलेली खीर चवीला तर भन्नाट होतेच, शिवाय दाटसर देखील बनते। साबुदाण्याच्या खिरीला चांगला कलर यावा यासाठी 4 चमचे गरम दुधात भिजवलेला केसर वापरा, नाहीतर मग 1/2 चमचा हळद जरी घातली तरीही ती तितकीच पौष्टिक आहे आणि हळदीने कलर देखील छान येतो। आता दुधाला उकळी येऊ द्यायची। हळदीचं दूध सर्वांसाठी अतिशय लाभकारक असतं। या बदलत्या ऋतूमध्ये होणाऱ्या सर्दी खोकल्यासारख्या आजारांवरती हे अतिशय गुणकारी आहे। हळद दुधासोबत चांगली उकळून घ्यायची। दुधावरची साय दुधातच मुरवत राहायची, त्यासाठी अधूनमधून अशा प्रकारे दूध हलवत राहायचं, म्हणजे साबुदाण्याच्या खिरीला खूप छान चव येते। आता आपण भिजवलेला साबुदाणा यामध्ये घालून मिक्स करून घेऊयात। एकदम सोपी रेसिपी आहे आणि अगदी 10 मिनिटात बनून तयार होते। त्याशिवाय अतिशय हेल्दी अशी ही साबुदाण्याची खीर आहे। तुमची मुलं जर हळदीचं दूध पीत नसतील तर अशा प्रकारे साबुदाण्याची खीर करून त्यांना तुम्ही देऊ शकता। दुधात साबुदाणा घातल्यानंतर अधूनमधून अशा प्रकारे हलवत राहायचं, नाहीतर साबुदाणा खाली तळाला चिकटून राहतो। त्याचसोबत साबुदाणा दुधामध्ये घातल्यानंतर गॅसची फ्लेम मंद ठेवायची। मंद आचेवर सावकाशपणे ही खीर बनवायची। तर पुन्हा एकदा दुधाला उकळी येऊ लागली आहे, साबुदाणा बऱ्यापैकी शिजत आला आहे। अजून 5 मिनिटासाठी हा साबुदाणा दुधामध्ये अशाच प्रकारे उकळून घ्यायचा, म्हणजे दूध आटायला देखील मदत होते आणि आपली खीर दाटसर बनते। आता यामध्ये आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स टाकूयात। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही बदाम, पिस्ता, काजू अशा प्रकारे कोणतेही ड्रायफ्रूट्स घाला, किंवा तुम्हाला जर दूध आठवत बसायला वेळ नसेल तर तुम्ही ड्रायफ्रूट्सची पावडर जरी यामध्ये घातली तरी देखील ही खीर छान दाटसर बनते। तर ड्रायफ्रूट्स घातल्यानंतर यामध्ये आपण चवीपुरती साखर घालूयात। तुमच्या आवडीप्रमाणे साखर घाला यामध्ये। साखरेऐवजी तुम्ही गुळाचा वापर देखील केला तरीही चालू शकतो। गुळ घालताना मात्र तो बारीक किसून घ्यायचा। इथे मी 1/2 छोटी वाटी साखर वापरलेली आहे। साखर यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता फ्लेवरसाठी यामध्ये मी वेलची पावडर घालणार आहे। वेलची पावडर घालताना ती अगदी शेवटी घालायची, म्हणजे तिचा सुगंध टिकून राहतो। वेलची पावडरऐवजी तुम्ही केसर वेलचीचा जो सिरप मिळतो तो देखील वापरू शकता, किंवा इतर जे फ्लेवर्स अवेलेबल आहेत मार्केटमध्ये, जसं की व्हॅनिला फ्लेवर, पायनॅपल फ्लेवर आणि इतर बरेच फ्लेवर आहेत, त्यापैकी एखादा फ्लेवर वापरू शकता। मुलांना अशा फ्लेवरची खीर खूप आवडते। तर इथे मी 1 छोटा चमचा वेलची पावडर घातली। वेलची पावडर दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि अजून थोडा वेळ हे दूध अशाच प्रकारे आटवून घ्यायचं, म्हणजे ते थोडंसं दाटसर बनतं आणि खीर खायला छान लागते। तर इथे आणखीन 2 मिनिटं मी ही खीर छान अशी आटवून घेतली। तुम्ही पाहू शकता कन्सिस्टन्सी। आता गॅस बंद करूयात। थंड झाली की ही खीर अजून थोडी घट्टसर बनते, त्यामुळे आता या स्टेजला आपण गॅस बंद करायचा आहे। गरमागरम आणि अतिशय हेल्दी सोपी पटकन बनणारी अशी ही आपली साबुदाण्याची खीर बनून तयार आहे। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि रेसिपी कशी झाली होती ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असेच छान छान रेसिपी व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील। पुन्हा भेटूया अशाच एखाद्या सोप्या रेसिपीसोबत। तोपर्यंत तुमचा निरोप घेते, धन्यवाद।